ही अतरंग भारी यांची बात कसं न्यारी अहो नेम नाही करतील काय तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय सावन बाल जातो काशीला काय झालंय सेवक ते समीर साहेबांनी या वस्तू सगळ्या साफ करायला सांगितल्यात काय कशासाठी काय माहित नाही पण लय कामाच्या वस्तू आहेत हो बघू तरी काय सुरा कोट हॅट नाटक कंपनी उघडतय त्याला नाटक नाही काय ते ना ते काय ते डिटेक्टिव्ह एजन्सी काढतायत काहीतरी कप्पा स्वतःची केस एवढी बिघडलेली असताना हा दुसऱ्यांची केस काय सोडवणार आहे झाला ते काय आपल्याला माहित आहे आपल्याला सांगितलं तेवढा करता हो महाशय मी सकाळपासून तुम्हाला केवढी कामं सांगितली आहेत त्यातलं एक तरी केलं झाला ता काम महत्त्वाचं नाही ता काम महत्त्वाचं नाही हा काम झाला एकला आहे सिगरेट आहे सिगरेट उडायला लागलास सिगरेट आहे सिगरेट 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 हा तास्ता आणि हे बघ किती सिक्रेट काम असलं ना तरी ते उपाशी पोटी होत नाही त्याला या तुमचा बरोबर आहे उपाशी पोटी समीरदांचा डोका चालत नाही एरवी तरी कुठे चालत बघा चालला त्यांना वाईट वाटला ए त्यांचं वाईट वाटणं आणि सोड तू आधी कामाला लाग कळलं नाहीतर मग साहेब संध्याकाळी घरी आले ना की त्यांना हे सगळं सांगावं लागेल आणि मग तुमच्या बद्दल सगळ्यांना वाईट वाटेल कळलं आई अरे मागे काय बघतोयस माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही तुझं मागे बघू काय आता मागे मी समोर इथे काहीच नाहीये चला तुम्ही तेच थांबा आणि आता तुम्ही मागे बघा चेष्टा करतोस माझी तुला माहिती आहे ना तुझ्या ओठांची हालचाल बघितल्याशिवाय मला कळणार नाही तू काय बोलतोस ते मा साहेब आलेत साहेब आले कुठे कुठे आहेत चला तसे साहेब नाही आमचे सर्वांचे लाडके झाला दादा साहेब हे कोण आता आणखी मरो चल हे आटप सगळं लवकर उचल उचल सगळं आई तुम्हाला अरे तिथे खाली बघून बोलतेस मला काही कपाळ कळणार आहे हे खरंच आहे आई तुम्हाला गाणं गात नाही मी तुला मला असं सांगायचं की आई तुम्हाला आरती आरती नाही का तुम्हाला रात म्हणजे मी नाही आज दे आशीर्वाद माझ्या नवीन धंद्या नाही बाबा बिझनेस साठी मला तू आशीर्वाद दे आशीर्वाद आहे आणि हे बघ बाबा जे करशील ना ते अगदी व्यवस्थित कर नाहीतर तुझे बाबा तुझ्या बरोबर मला पण घराबाहेर ओठांच्या हालचालीकडे लक्ष दे आई मी तुला या जगातला मोठा दगड दगड कसा होऊन दाखवून मी तुला मोठा भोपळा भोपळा नाही ग मी तुला मोठा जासूस होऊन दाखवेन नक्की होशील होशील म्हणजे काय अगं मी सगळ्यांना दाखवणार आहे की ही समीर काय चिं चिं चिंधी चिंधी नाही ग मी काय चिं चिं ते ब्रेडला काय लावतात बटर आणि बटर नसेल तर काय लावतात चाकू चाकू नाही ग बटर नसेल तर ब्रेडला काय लावतात समीर काय चीज आहे हे बघ कोणाला काही दाखवून द्यायची गरज नाहीये सगळे तुला बरोबर ओळखून आहेत ते शेजारचे दीक्षित काका आहेत ना ते मला सांगत होते की काल तुला जाताना काळी मांजर आडवी गेली म्हणून हो म्हणून तर दीक्षित काकांनी मला सांगितलं की तू जरा जपून जपून चाल आणि तुला माहितीये का तुला आडवी झाल्यानंतर ती मांजर पुढे गेली आणि तिचा ऍक्सिडेंट झाला तरीच म्हटलं मी सोसायटीत एंट्री केल्यानंतर आपल्या सोसायटीतली कुत्री मांजरी लपून का बसतात म्हणूनच म्हणते जे काय करशील ना ते नीट कर नाहीतर बाबा आल्यावर आपल्या दोघांची पण खैर नाही करतील ते नाही तू थर तरशील नाही आता थँक्यू कशाला जे करशील ते नीट कर कसा दिसतोय त्याला एकदम मस्त family.com ढिंटाक 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 ढिंग
टणा टणा ठणणा ठणणा त्याच्या नावाने सगळा ठणाणा आहे. अरे ये ये ना टणा टणा टणाणा टणाणा टण. सेवका तू थोडासा वेळ वेळसर आहेस का रे? लवकर बाहेर ये, मी वाट बघतोय. नमस्कार. त्याला केवढ्यानं ओरडता? घाबरला ना मी. अरे मी पण थोडासा घाम आलाय कारण मी थोडासा घाबरलेलो आहे. पण मला एक सांगा, हा हे आपण घरात कशा पाय लपत छपत फिरता? कारण की मी तुला आता मस्त पैकी ट्रेन 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 थांबा. काय झालं? स्टेशन आला मग उतर ना. काय विषय करू उतरतोय? अरे मला तुला ट्रे ट्रे आणू का? ट्रे लगेच घेऊन येत आहे. डोक्यात घाल तुझा ट्रे. अरे मला तुला ट्रेनिंग द्यायचं आहे. डिटेक्टिव्ह कसं व्हायचं आहे हे मी तुला आता शिकवणार आहे. चला बोलायला एवढा येईल घ्या. शिकवायला किती येईल घ्याल? बघा साधारण आहे ना दोन तीन. जास्त बोलू नकोस. मी तुला असा काही डिटेक्टिव्ह बनवणार आहे, असा काही डिटेक्टिव्ह बनवणार आहे की या सर्व जगात नाही रे, या सर्व देशात नाही रे, या सर्व शहरात नाही रे, या सर्व घरातली माणसे म्हणजे घरातली सर्व माणसे तुला नावाने ओळखतील. चला घरातली सगळी लोक मला नावानेच ओळखतात. या घराच्या बाहेर मला ओळखला पाहिजे. तुला दोन कानाखाली वाजवलं तर काय होईल तुझं? आवाज येईल. मग नीट ऐक मी काय सांगतोय. तर ट्रेनिंगचा पहिला टप्पा हे काय करतोय? त्याला टप्पा टप्पा खेळताव. काय बोलतो? हे घ्यावा. त्याला लहानपणी खेळायचो ना, माझा पहिला नंबर असायचा. लागला ना टप्पा? लागला. अरे टप्पा म्हणजे पायरी. त्याला आंब्याचा काय संभव? आंब्याचा इथे नाही रे, जिना असतो, जिन्याला पायऱ्या असतात, पायरीनी वर जातो. हा ती पहिली पायरी. तर पहिली पायरी म्हणजे समजा मी तुझा क्लांग क्लांग क्लाइंट पहिल्या याच्यातच ओळखलंय तर मी तुझा क्लायंट. आणि समजा तू ऑफिस मध्ये बसलेला आहेस आपल्या आणि तुला फोन येतो टिरिंग टिरिंग. चार वेळा फोन आला ना, उचल ना. मग बाजू द्या का? समोरच्या पार्टीला कल्ला पाहिजे. आपण पण बिंजे आहे म्हणून. अरे कुठे ठेवू तुला, कुठे नको. इतका वेळा फोन वाजला तर समोरच्या पार्टीला वाटेल की आपण लेझी आहोत. म्हणजे आळशी. काय ना आळशी असल्यानंतर काय होतं की आहे ना ऑफिस मधून नुसतं बसतो. गप्पा काय मारत बसतो? लवकर फोन उचल. उचलला. उचलला. आरती म्हणत कशाला आरती म्हणतोय? अरे उचल तर कानाला लावायचं असतो, म्हणायचं असतं हॅलो हॅलो. हा मी सॉन ससा ससा. असा कसा रे तू? मी सॉन खाण्याच्या पदार्थाची नावं आत्ता घेऊ नकोस. आपण कामात आहोत. त्यांना सांगायचं सॉलिड डिटेक्टिव्ह एजन्सी मधनं बोलतोय. त्याला कशी सॉलिड सॉलिड नावं ठेवतो? एक तर तुमचा बोलण्याचा वांदा. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी. विचित्रवल्ली काय काय झालंय काय बाबा? आपलं कधी आगमन झालं? हा काय आत्ता आलो मी. तुझं काय चाललंय ते सांग. विशेष असं काहीच नाही. कधीच नसतं. हो संध्याकाळची वेळ झाली, प्रार्थनेची वेळ झाली माझी. का नाही चालायला लागत तू प्रार्थनेला? कसं जाणार का? काय झालं? अहो आपला दादा नवीन व्यवसाय काढण्यात गर्क झालेला आहे. बाबा काय झालं असं दचकायला? अरे बाबा तुझा दादा व्यवसाय करतो ही गोष्ट मला अनुभवापेक्षा छोटी नाहीये. तो जेव्हा जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा तेव्हा मी हमखास खड्ड्यात पडतो. म्हणजे? म्हणजे ऐक बाळा ऐक, तुझ्या दादाचा पहिला धंदा, त्यानं एकेकाळी फटाक्यांचा धंदा सुरू केला. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी म्हणून तळमजल्यावरच्या स्वामींकडे गेला आणि प्रात्यक्षिक दाखवताना रॉकेट असं काही पेटवलं कि ते डायरेक्ट स्वामींच्या लुंगीत घुसला. आणि बाबा बाबा दादाचा दुसरा धंदा ऐक, एकदा त्यांनी
पतंगाचा व्यवसाय चालू केला, प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी म्हणून गॅरेज वरती चढला आणि तो जाऊन असा काही पडला की बी विंग मधल्या काळ्यांचा पाय मोडला. काळ्यांचा? हो, कारण पांढऱ्या पायाचा पडला तो डायरेक्ट काळ्यांच्या पायावरतीच पडला. हो पण बाबा, दादा तर मोठा झालाय, शिवाय समजदार सुद्धा. तो मोठा झालाय हे मान्य आहे, पण समजदार तो आयुष्यात होणं शक्य नाहीये. असं वक्तव्य तुम्ही कोणत्या जोरावर करत आहात? आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीच्या जोरावर. आजच्या ठळक बातम्या. पहिल्या मजल्यावर ज्या सानेंचा नळ बिघडला होता, तो गळत होता, तो दुरुस्त करण्यासाठी म्हणून आपले चिरंजीव हातोडी आणि पकड घेऊन सानेंच्या घरी पोहोचले आणि काहीतरी खटखट असं काय केलं की तो नळ धो 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 व्हायला लागला आणि साने दिवसभर पाण्यामध्ये पोहत होते आणि नुकसान भरपाई मात्र समीरच्या बापाला म्हणजे मला द्यावी लागली. काय सांगताय काय? अरे काय सांगतोय का, म्हणजे तू ऐकतोयस तेच. अरे बाप रे बाप रे बाप. बाबा बाबा, पण दादा प्रामाणिकपणे मेहनत करतोय. आणि मी देखील प्रामाणिकपणे भरपाई करतोय ना रे माझ्या लेकरा. अरे बाप रे, आता आणखीन काय नवीन वाढून ठेवलंय माझ्या नशिबात नवीन व्यवसाय म्हणजे. बाबा अरे बाबा, तू जरा एक काम कर, हे आतमध्ये नेऊन ठेव. ये तुम्ही जा बाबा जा. मी काय करावं आता? चिरंजीवांच्या व्यवसायाच्या नावानं आंघोळ करून फ्रेश व्हावं. चला बाबा, नवीन व्यवसाय. तिथे आता ट्रेनिंगचा दुसरा टन टन टप्पा. शाबास. आता मगाशी फोन उचलण्याची रिहर्सल झालेली आहे, आता फोनवर बोलण्याची रिहर्सल करूया. त्याला गोल गोल काय करता? डायल करतोय. बटन आहे ना? कळतंय मला. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. कल्ला. हॅलो हॅलो. हा, सॉलिड डिटेक्टिव्ह अँजांचे. हा, मला आहे ना व व वर जायचं. मला आहे ना वा 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 वा. वाशीवरून बोलताय? वाशीला कशाला जाईन का? मला आहे ना वा 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 वा. त्याला म्हणा लय काम आहे का? तुमचा शब्द येईपर्यंत मी चाललंय सगळी किचन मधली कामं आवरून घेतो. गपास. मला व्यक्ती असं म्हणायचं होतं, कळलं? मला व्यक्ती असं म्हणायचं आहे. मी एक व्यक्ती आहे असं मी बोलणार आहे. ट्रेनिंगला पुन्हा सुरुवात करूया. फोन धरलाय. हॅलो, मी एक व्यक्ती बोलतो आहे. मग काय असं बोलणार आहेस क्लायंटशी? असं बघाय असं बोलणार आहेस? हो, त्याला मी काय त्यांच्या बापाचा नोकर नाही. मी त्यांच्याशी ह्याच भाषेत बोलणार. त्याला बिंजी असलेली माणसं अशीच बोलतात. कोणी सांगितलं तुला? चल्ला, मी तुम्हाला लई याला ऐकलंय फोनवर बोलताना. तुम्ही बी असंच बोलता. गप्पावास. चल पुढे जाऊया. जाता ना? पुढे जायला? त्याला तुम्हीच म्हणला ना पुढे जाऊया म्हणून. अरे तसं पुढे नाही रे, म्हणजे ट्रेनिंग मध्ये पुढे जाऊया. फोन उचललाय. चल. हा हॅलो. हा, माझ्या घरी चोरी झाली आहे. हा मग. हा मग काय? मग काय? अरे त्याची चौकशी कर ना. त्याला करता ना. नुसतं मग म्हणतोय. माझ्या बापाचा काय झाला? मग करता चौकशी. हॅलो. काय दादा? माझ्या घरी चोरी झाली आहे. कोणी केली? चोरांनी केली. चोरांनी केली? हो. मग त्याचा नेम, नाव, ऍड्रेस, पत्ता काय सांगाल? चोराचा नाव पत्ता माहीत असत तर तुम्हाला फोन केला असता का मी? चोरी कोणाच्या घरी झाली आहे? माझ्या. चोराने माल कोणाचा ढापलाय? माझ्या. मग त्याला वळखणार कोण? मी. करेक्ट आहे तुझं सेवका. यु आर ग्रेट. केस सॉल्व. म्हणजे मी पास झालेला आहेस. आजपासून तू माझा शी शी. काहीतरी काय बोलता? सतत तेच विनोद करू नको, जरा आता वेगळे पण आण आपल्या. हा, अरे तू माझा आजपासून शी शी शिष्य. समीर दादा. काय? त्याला गावाला अशा केसेस आपण नाही हँडल केल्या तर ह्या अशा 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 हँडल केल्या. सेवका, आता गरज आहे ती फक्त खऱ्या खुऱ्या केसची. ऑन. चला, तुमची केस सॉल्व करायची असेल तर तयार आहे आमची सॉलिड डिटेक्टिव्ह एजन्सी. ऑन. ही अतरंग भारी यांची बातच न्यारी अहो नेम नाही करतील काय? तो तो म्हणे मृत्यू शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 आई.